हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज आपण ना डिझायनर ब्लाऊज जो असतो, एम्ब्रॉयडरी वर्क, त्या ब्लाऊजचं आपण संपूर्ण कटिंग बघणार आहोत. तर हा ब्लाऊज आहे प्रिन्सेस आणि पूर्ण डिझायनर आहे. आणि बऱ्याच जणींनी मला अशा कमेंट केल्या होत्या की प्रिन्सेस कट जो ब्लाऊज आपण कट करतो, स्टिच करतो, त्यामध्ये पफ व्यवस्थित येत नाही. तर आज मी थोडी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला कटिंग दाखवलेलं आहे. सो हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, कारण ह्या व्हिडिओमध्ये मी अशा पद्धतीने काही ट्रिक्स सांगितले आहेत ज्यामुळे तुमच्या ब्लाऊजचा पफ हा खरंच खूप सुंदर यायला मदत होणार आहे. ठीक आहे, चला मग जास्त वेळ नाही घालवते, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर या इथे बघू शकता तुम्ही, इथे ना पीस आहे जो मी तुम्हाला आधीच दाखवते. तर हा अशा पद्धतीने पीस आहे, डिझायनर एम्ब्रॉयडरी वर्कवाला. मध्ये जॉईंट आहे याला, हा बघा बॅक पार्ट आहे, हा फ्रंट पार्ट आहे. फ्रंट पार्ट असा असल्यामुळे मी ह्याला प्रिन्सेस कट घेतलेला आहे. आणि स्लीव्ज अशा आहेत बघा इथे, आणि ह्याच्या आपण शॉर्ट स्लीव्ज बनवणार आहोत. तर दोन्ही बाजूला स्लीव्ज आहेत. आणि हे बघा इथे मध्ये जॉईंट आहे, तो मी जॉईंट आहे ना त्याला स्टिच केलेलं आहे. तर ते उसवून घेतलं मी आधी, व्यवस्थित उसवून झालंय बघा. त्यानंतर आपण चेक करणार आहोत की उंची आपली व्यवस्थित बसतीये का ब्लाऊजची उंची 1 इंच शिलाई मार्जिन ऍड करून. तर हो, अगदी परफेक्ट बसणार आहे. आपल्या ब्लाऊजची उंची 13.5 आहे. तर हे पहिलं चेक करायचं, स्लीव्ज व्यवस्थित बसतायत का, फॅब्रिक कुठे कमी पडतंय का, हे सगळं चेक करायचं. आणि जर असं काही असेल तर कस्टमरला तसं सांगायचं. तर इथे तसं काही नव्हतं, व्यवस्थित उंचीमध्ये ब्लाऊज हा परफेक्ट बसत होता. त्यानंतरच आपल्याला कट करायला घ्यायचा आहे. तर ह्या काही गोष्टी आहेत ज्या डिझायनर ब्लाऊजमध्ये लक्षात ठेवायच्या. ठीक आहे, तर आता आपण अस्तर कटिंगला घेणार आहोत. तर ह्या इथे बघा मी अस्तर घेतलेला आहे. अस्तर डबल फोल्ड आहे. आणि जी बंद बाजू आहे ती मी माझ्याकडे ठेवली आहे नेहमीप्रमाणे बॉटम साईडला, म्हणजे खालच्या बाजूला एकदा अस्तर सरळ करून घ्यायचं. आणि त्याच्या पुढे वरती आपल्याला उंचीचं मार्किंग करायचं आहे. तर ब्लाऊजची जेवढी उंची असेल त्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन 1 इंच वाढवायचं आहे. तर 14 इंची होती ब्लाऊजची, तर मी 15 इंचावर मार्क केलं अशा पद्धतीने. डीपनेक असल्यामुळे 5 इंचाचं शोल्डर, डीपनेकप्रमाणे शोल्डर आणि मुंडा मी इथे घेतलेला आहे. तुम्ही पहिल्यांदा जर हा व्हिडिओ बघत असाल तर मी चार्ट दिलेला आहे डीपनेकचा, तो चार्ट फॉलो करा. मुंडा 5.5 घेतला. आणि इथे बघा छाती 34 आहे, तर मी 34चा चौथा भाग आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता इथे मी फुल बस्टचं मार्किंग केलेलं आहे. फुल बस्ट जी आहे कस्टमरची 34 आहे, तर 34च घेतली, कुठेही लुझिंग दिलेलं नाही आहे. त्यानंतर कमरेचं मार्किंग, कमरेचा 4था 1 इंच बॅकसाईडला टक्स आणि त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. असं मार्किंग केल्यानंतर साईड पार्ट्स मी व्यवस्थित जोडून घेतले. त्यानंतर पाठीमागच्या मुंड्याचा आपल्याला आकार द्यायचा. आता ह्या कस्टमरचं काय, पाठीमागच्या मुंड्याला खूप घोळ येतो, त्यामुळे मी 1/4 इंचावर पाठीमागचं मार्किंग न करता मी 1 इंचावर केलंय. ठीक आहे, आणि असं फिटिंगच्या बाजूला थोडंसं 1/2 इंच खाली मार्किंग केलं. त्यानंतर आता पाठीमागचा गळा, तर मी 2 इंच गळा रुंदी घेतली. त्यानंतर उंचीमध्ये 1/2 इंच शिलाई मार्जिन वाढवलं. आणि बॉटम साईडला 2.5च नेहमी आपण घेतो, 2.5 पेक्षा जास्त सुद्धा घेऊ शकता, 3.5-4 इंचापर्यंत मी चौकोन तयार करून घेतला. त्यानंतर टक्स मध्यातून 4 इंचावर, उंची ब्लाऊजची 14 असल्यामुळे मी टक्सची उंची 4.5 ठेवली, तर मी इथे 5 इंचावर मार्क केलं आणि 1/2-1/2 इंच दोन्ही बाजूला जेवढा टक्स आपण घेतलाय त्या पद्धतीने घेतलं. आता इथे बघा मी पाठीमागचा पानगळा बनवणार आहे, म्हणून मी तुम्हाला अंदाजे पानगळा दाखवलेला आहे करून. अशा पद्धतीने बॅक साईड हा पूर्णपणे मार्क झालेला आहे, ड्राफ्टिंग करून झालंय. आता मी हे छान असं व्यवस्थित कट करून घेतेय. आता कटिंग करताना तुम्हाला काय करायचंय, खूप जणींना प्रश्न पडतात की कटिंग करताना आपण मार्किंगवर करायचं की मार्किंगच्या साईडने. तर आपण जेव्हा डायरेक्ट कापडावरती कटिंग करतो तेव्हा पण, आणि जेव्हा तुम्ही पेपर कटिंग करून जेव्हा मार्किंग करतात तेव्हा पण आपल्याला मार्किंगवरतीच कट करायचं असतं. आता हे कट करून झालंय. ठीक आहे, आता हा फ्रंट हुक ब्लाऊज आहे, तरी पण मी इथे बंद बाजूकडेच कटिंग करते त्याचं. तर बघा मी इथे जी फोल्डेड साईड आहे तिथे 1/2 इंच मार्जिन सोडलेलं आहे. ठीक आहे, आणि त्याच्या पुढे हा बॅक पार्ट ठेवलेला आहे. तर खालच्या बाजूला, कमरेच्या बाजूला मी थोडी जागा सोडली आहे, कारण आपल्याला 1/2 इंच इथे पुढच्या बाजूला वाढवायचं आहे. ठीक आहे, तर आता मी हे आहे असं मार्क करून घेणार आहे. हुकलूक पट्टीसाठी मी
पुढच्या बाजूला मार्किंग सोडलंय पाविंचं. तुम्ही जर बॅकहुक बनवणार असाल तर बॅकहुकला सोडा, पण शक्यतो बॅकहुकला बनवायची गरज नाही पडत, फ्रंट हुकला शक्यतो सोडायचं, जेणेकरून आहे ना ब्लाऊज फिटिंगला जास्त छान बसतो. आहे तसं मार्किंग करून घेतलं मी. त्यानंतर मुंड्याचा आकार आपल्याला पुढचा द्यायचा आहे, सो मी मुंड्याचं मार्किंग करून घेतलं, उंची हा चौकोन तयार करून घेतला आणि तिथून पुढे अर्धा इंच मार्क करून मी पुढच्या मुंड्याचा आकार दिला. तर अशा पद्धतीने तुम्ही जर का आर्महोल कर्व वापरला तर खूप अगदी खूप छान पद्धतीने तुम्ही मुंड्याचा आकार देऊ शकता. तर अशा पद्धतीने बघा मी हा पण आकार देऊन घेतलेला आहे. आता पुढचा गळा, तर आता आपण जिथे शिलाई मार्जिन घेतलंय ते सोडूनच द्यायचं. त्याच्या पुढे गळा रुंदी आपण जेवढी बॅक साईडला घेतली तेवढी शोल्डरला इथे फ्रंट साईडला घ्यायची. मी 2 इंच गळा रुंदी घेतली, उंची जेवढी असेल पुढच्या गळ्याची त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं आणि इथे बॉटम साईडला सुद्धा मार्जिन सोडून मी पुढे गळा रुंदी टाकलेली आहे 2.5 इंच बॉटमला. ह्याचा चौकोन तयार करून घेतला आणि जो आकार आहे तो आकार आपल्याला इथे घ्यायचा आहे. तर इथे मी गोलच आकार देणार आहे. तुम्ही फ्रंट बॅक हुक असेल तर इथे पानगळा सुद्धा देऊ शकता आणि कर्वच्या शेपनी असा सुद्धा देऊ शकता. आता आपल्याला टक्स पॉइंट, तर शोल्डर असा मध्य काढून घ्यायचा आणि टक्स पॉइंट जो आहे तो 10 इंच पाहिजे, तर मी इथे 10.5 इंचावर मार्क केलं आणि मध्यातून टक्स पॉइंट येतो 3.5 इंचावरती. इथून पुढे जरा व्यवस्थित बघा, लक्षपूर्वक बघा. इथे मी 3.5 इंच घेतलाय, तर 1/2 इंच आपण नेहमी खालच्या बाजूला कमी करतो कारण टक्स एक बाजूला जाऊ नये म्हणून ही लाईन आखून घेतली मी. त्यानंतर 2.25 इंचाचा मी टक्स घेतलेला आहे जेणेकरून पफ जास्त छान येईल, कारण टोटल 6 इंच छातीमध्ये आणि कमरेमध्ये अंतर आहे. 2.25 इंचाचा टक्स घेतलाय. आता आपण आर्महोलच्या सहाय्याने प्रिन्सेस कर्वचा शेप देणार आहोत. तर मी शोल्डरपासून 5.5 इंचावर एक मार्क केलं आणि अशा पद्धतीने एक कर्व शेप केला आणि बघा इथे खालच्या बाजूला सुद्धा मी असा छान कर्व देते. तर खालच्या बाजूने मी 1 इंचावर मार्क केले सरळ लाईन आणि आता ती हाताने मार्क करायची सवय झाली आहे त्यामुळे मी हातानेच मार्क केलं, पण तुम्ही जर का कर्व शेपनी करायचं असेल तर अशा पद्धतीने करू शकता. आता इथे जो पॉइंट आहे तो थोडासा बाहेरच्या बाजूने घेतला मी 1/2 इंच, जेणेकरून पफ जो आहे तो आपला अजून सुंदर येतो. आता मला बऱ्याच जणी हे पण विचारतात की हा टक्स घेणं कंपल्सरी आहे का, तर मी हा टक्सचं कारण तुम्हाला सांगते. इथे मी काय केलं, 2.5 इंच मार्क केलं उंचीला, टक्सची उंची जी आहे त्या टक्सच्या उंचीला 2.5 इंच मार्क केलं आणि टक्सच्या दोन्ही बाजूला 1/2 इंच मार्जिन, म्हणजे टोटल हा 1/2 इंचाचा टक्स मी इथे घेतलेला आहे, ठीक आहे. आणि हा टक्स आपला कट होणार आहे. तर या टक्सचं कारण असं आहे की हा टक्स घेतल्यामुळे पफ खूप सुंदर येतो आणि प्लस आपण प्रिन्सेस कट जेव्हा बनवतो ना तेव्हा इथे ना थोडासा मुंड्यामध्ये घोळ येतो पुढच्या बाजूला, तो 1/2 इंचामुळे तो घोळ सुद्धा आपला मायनस होऊन जातो, वजा होतो. तर नक्की हा डिफरन्स तुम्ही एकदा चेक करा, हा टक्स न टाकता एखादा ब्लाऊज शिवून बघा आणि हा टक्स टाकून एखादा ब्लाऊज शिवून बघा, नक्की तुम्हाला त्याचा डिफरन्स जाणवेल. तर हा टक्स माझा घेऊन टक्स मी मार्क केलेला आहे, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला पुढच्या बाजूला 1/2 इंच खाली वाढवायचं आहे, फक्त पुढच्या बाजूला बॅक साईडपेक्षा. आणि बघा इथे मी काय केलं, जे 1/2 इंच वाढवलेलं आहे ते मी असं क्रॉस मार्किंग केलं आणि त्यानंतर मार्क फक्त आपल्याला टक्समध्ये वाढवायचं आहे ते. आता इथे आपल्याला अजून एक गोष्ट करायची, ती म्हणजे टक्स मोजून घ्यायचा आहे. दोन्ही टक्स आपले इक्वल यायला पाहिजे खालच्या बाजूचे. तर बघा इथे जो क्रॉस लाईन आखली मी सगळ्यात आधी मार्क केला होता तो मी मोजून घेतला. 1/2 इंच आपण जी उंची वाढवली पाठीमागच्या पेक्षा, जी आत्ता आपण उंची वाढवली तिथपर्यंत तो टक्स आपल्याला मोजायचा आहे, तो 5 इंच आहे. आणि पलीकडच्या बाजूला आपण जो कर्व घेतलाय तो टक्स मोजायचा, जिथे 5 इंच येतो तिथपर्यंतच घ्यायचा आहे, तो 1/2 इंच वाढवलेला आपल्याला घ्यायचा नाहीये. मग ती लाईन मी सरळच घेतली, ठीक आहे. म्हणजे हा जो टक्स आहे तो अशा पद्धतीने आपला जोडला जाईल. जो तो वाढला आणि नंतर आपण तो कट करतो आणि नंतर खूप सारे प्रॉब्लेम फेस करावे लागतात. सो ही नक्की ट्रिक तुम्ही फॉलो करा. व्हिडिओ रिपीट बघितला तर लक्षात येईल, एकदा बघून व्हिडिओ लक्षात येणार नाही. तर अशा पद्धतीने फ्रंट साईडचं मार्किंग झालेलं आहे, ठीक आहे. आत्ता खरी गोष्ट आहे जी म्हणजे आपल्याला याला शिलाई मार्जिन आपण प्रिन्सेस कर्वसाठी वाढवणार आहोत. तर ते कसं वाढवायचं, तर आता हा जो आहे ना प्रिन्सेस कटचा जो साईडचा फिटिंगचा भाग आहे तो मी डार्क करून घेतला, पूर्ण बघा व्यवस्थित. आणि हे अस्तर मी ओपन केलं आणि अस्तरची जी ओपन साईड आहे ना त्या बाजूला मी थोडंसं
बघा इथे 1 इंच मार्जिन सोडून, कारण आपल्याला तिथे शिलाई मार्जिन वाढवायचं आहे, ते मार्जिन वाढवून मी हे छापून घेतलं. ठीक आहे, आता हे छापून घेतलेला भाग जो आहे ते मी छापून घेतलं. आता जे छापून घेतलेला भाग आहे तो मी आधी व्यवस्थित छान असा मार्क करून घेते. लगेचच मार्क करून ठेवल्यामुळे काय होणार आहे, तो पुसला जाणार नाहीये. ठीक आहे, आता हा मार्क करून घेतला तर तो मायनस झाला, त्याचा विषय सोडून द्यायचा. आता हे मी पूर्ण हा टक्स इथे असा जाणार आहे आणि हा टक्स इथे असा जाणार आहे, म्हणजे हा जो पफ आहे खूप छान उठून येणार आहे. आता मी हे सगळं थोडंसं पुसट केलं आणि आता गळ्याच्या बाजूचा जो भाग आहे तो मी डार्क करून घेते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल पुढच्या मुंड्याचा भाग. ठीक आहे, आणि हा टक्स जो आहे तो मायनस केला मी वरच्या बाजूचा 2.5 इंचाचा, आणि हा ही क्रॉस लाईन, हे एवढं मी डार्क केलं, ही पण क्रॉस लाईन. ठीक आहे, आपल्याला ह्याच्या बाहेर शिलाई मार्जिन वाढवायचं आहे जिथे हा टक्स जो आहे आपला जोडला जाणार आहे. व्यवस्थित त्याच्या बाहेर तुम्हाला 1/2 इंच 1/2 इंच किती शिलाई मार्जिन वाढवायचं आहे ते तुम्ही वाढवायचं आहे. आणि आता हे मी कट करून घेणार आहे. तर हे अशा पद्धतीने तुम्ही काय करा, डायरेक्ट जर ती कापडावरती तुम्हाला कटिंग करायचं असेल तर अशा पद्धतीने नक्की ट्रिक फॉलो करा. आणि जर पेपरवरती तुम्ही कटिंग करणार असाल तर हे करायची गरज नाही आहे, पेपरवरती कटिंग करायचं. आणि हा जो पार्ट आहे आपण वाढवलेला तो पार्ट तुम्हाला डायरेक्ट पेपर कटिंग ठेवून त्याच्या बाजूने 1/2 इंच वाढवता येतो फॅब्रिकवरती ठेवल्यानंतर. ठीक आहे, आता हा गळ्याच्या बाजूचा पार्ट कट करून झालेला आहे. आता बघा हे मी छापून घेतलेलं आहे ते आपल्याला व्यवस्थित मिळालं. हे बघा अशा पद्धतीने हे स्टिच होणार आहे. ह्याच्या बाजूला आपल्याला आता इथे 1/2 इंचाचा टक्स गेला आर्महोलच्या बाजूला, तो टक्स आपल्याला 1/2 इंच इथे वाढवून घ्यायचा आहे आर्महोलच्या बाजूला. तर हे परत मी डार्क करून घेते थोडस, आणि इकडे शिलाई मार्जिन वाढवलं बघा, जिथे आपला टक्स जोडला जाणार आहे तिथे शिलाई मार्जिन मी वाढवून घेतलं. आता आपल्याला इथे कमरेच्या बाजूला इथे मी बघा 1/2 इंच इकडे वाढवलेलं आहे जिथे टक्स जाणार आहे, आणि बॉटम साईडला पण आपल्याला जो टक्स केला ते पण वाढवायचं आहे. तर ते वाढवण्यासाठी काय केलं मी, बघा जो गळ्याकडचा भाग आहे हुकलूक पट्टीचा भाग, त्यातलं जे शिलाई मार्जिन वाढवलंय ते सोडून इकडे हुकलूक पट्टीचं मार्जिन सोडून मी मोजलं तर ते किती होतं 3 इंच. आणि त्यानंतर हा जो पुढचा भाग आहे ते 3 इंचापासून पुढे मी मार्किंग केलं 1.25 इंचावरती, आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन, म्हणजे कमरेचा 4th भागावरती मार्किंग केलं आणि पुढे शिलाई मार्जिन मी ॲड केलं त्यामध्ये. आणि इथे तर ऑलरेडी शिलाई मार्जिन ॲड होतं. ठीक आहे, अशा पद्धतीने हा सुद्धा साईडचा प्रिन्सेसचा पार्ट आपला ड्राफ्ट झालेला आहे आणि हा मी कटिंग करून घेते. त्यानंतर आपल्याला स्लीव्स कट करायच्या आहेत. तर हे बघा व्यवस्थित असं अशा पद्धतीने हे जोडलं जाणार आणि जुळत आहे व्यवस्थित, म्हणजे कुठेही कुठलाही भाग एक्स्ट्रा होणार नाही किंवा जास्त होणार नाही, खूप सुंदर हा पार्ट तयार होतो. अशा पद्धतीने तुम्हाला जर डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करायचं असेल तर ही ट्रिक नक्की फॉलो करा, खूप छान पफ येतो ब्लाऊजला. आता दुसरी गोष्ट शेवटची राहिली, म्हणजे जेव्हा ब्लाऊजची उंची जास्त असते तेव्हा पाठीमागचा गळा जर डीप असेल ना तर गळा फाकल्यानंतर हा भाग खाली येतो फिटिंगच्या बाजूचा. तर तो मी 1/2 इंच मायनस केला, जो बॅकसाईडने मायनस केला, आणि बॅकसाईडने मायनस केल्यानंतर आपल्याला फ्रंट पार्टमध्ये सुद्धा तो मायनस करायला हवा. तर मी फक्त फ्रंट साईडचा जो प्रिन्सेसचा साईडचा कट होता साईडचा पार्ट तो पण मी कट केला आणि बॅकसाईडचा पार्ट पण मी कट केला. ही गोष्ट विसरायची नाही जेव्हा 14 पेक्षा ब्लाऊजची उंची जास्त असते तेव्हा, फक्त डीप नेकमध्ये. ठीक आहे, बोटनेक वगैरे असेल तर तेव्हा नाही केलं तरी चालेल. आता हे उरलेल्या अस्तरमध्ये मी बाही कट करणार आहे. तर मी ऑलरेडी डबल फोल्ड होतं तिथे मी 4 फोल्ड करून घेतलं. बाहीची उंची 4 इंच आहे तर मी 5 इंचावर मार्क केलं. नेहमीप्रमाणेच कट करायची आहे, सरळ लाईन आखून घेतली. मुंडा खोली मी 2.5 इंच घेतली आणि तिथून क्रॉस लाईन आखून घेतली. पण त्याआधी मी बाहीची रुंदी चेक केली. तर आपली 34 इंच आहे चेस्ट, त्यातून 1/2 इंच मायनस करून 8 इंच आलं. 8 इंच ही आपली बाहीची रुंदी झाली. तिथून आतमध्ये मी 1.5 इंचावर मार्क केलं. ठीक आहे, आणि हे मी तुम्हाला या आधी ज्या बाही सांगितलेली आहे त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. मी इथे बाहीला डायरेक्ट आकार दिलेला आहे, पाठीमागच्या आणि पुढच्या मुंड्याचा छान असा आकार देऊन घेतला.
आणि ही बाही मी कट करून घेतली। पण त्याआधी मी इथे बघा पाठीमागचा मुंडा मी व्यवस्थित चेक करून घेतला अर्धा इंच शिलाई मार्जिन शोल्डरला सोडून, तर एकदम परफेक्ट बसत आहे। आणि त्यानंतर ही मी बाही कट करून घेते। अशा पद्धतीने बाहीचं सुद्धा कटिंग झालेलं आहे। आता मी मेन पीस घेतला इथे, आधी सगळ्यात आधी फ्रंट पार्ट घेतला आणि तो मध्यात व्यवस्थित फोल्ड केला। त्यानंतर इथे फ्रंट पार्ट हुकलूक पट्टीकडचा जो पार्ट होता तो मी एकदम व्यवस्थित ठेवून घेतला। चेक करायचं की बसतंय की नाही, खाली अर्धा इंच मार्जिन सोडलं कारण खाली जी लेस होती ती बरोबर यायला पाहिजे फ्रंट साईडला। त्यानंतर बघा पाठीमागे थोडंसं हा पार्ट इथे नाही बसत आहे, थोडंसं जॉईंट द्यावं लागणार आहे। सो शिलाई मार्जिनच्या इकडे थोडंसं जॉईंट द्यावं लागलं तरी काही हरकत नाही, तर एकाच पार्टला मला जॉईंट द्यावं लागणार होतं कारण वरचा पार्ट अखंड होता, खाली जो पार्ट होता तो थोडासा अर्धा इंच एक इंच कमी होता। आणि ही डिझाईन मला फ्रंट पार्टमध्ये थोडीशी घ्यायची होती, त्या हिशोबाने मी इथे हे ठेवलं आणि हे व्यवस्थित कट करून घेतलं। आणि हे बघा तुम्हाला उलटवून दाखवलं जेणेकरून किती कमी पडलं हे लक्षात येईल। तर हा पार्ट मी असा ठेवला आणि इथे साधारणतः फिटिंगच्या बाजूला बघा एवढं एक दीड इंच कमी पडत होतं एकाच बाजूला, तर एकाच बाजूला मला जॉईंट द्यावा लागणार आहे। हे सुद्धा मी कट करून घेतलं। त्यानंतर पाठीमागचा भाग घेतला मी, पाठीमागचा गळ्याची उंची बरोबर होती पण जी रुंदी होती ती खूप जास्त होती। सो मी ह्या पद्धतीने नाही केलाय, तुम्ही स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये बघा म्हणजे लक्षात येईल। ह्याचं स्टिचिंगचा मी सेपरेट व्हिडिओ शेअर करेल। तर हा सुद्धा मी बंद बाजूकडे व्यवस्थित फोल्ड करून घेतला मध्यात आणि बंद बाजू अशा पद्धतीने ठेवली, अर्धा इंचची आपली खाली जी लेस होती त्या लेसच्या खाली अर्धा इंच ठेवलं कारण आपलं अर्धा इंच शिलाई मार्जिन जाणार आहे तर लेसवरती शिलाई यायला नको म्हणून। आणि साईडला थोडंसं मार्जिन सोडून मी कट करून घेतलं आणि ह्यावरती आपण व्यवस्थित नेक ड्रॉ करणार आहे, तो तुम्हाला शिलाईच्या पार्टमध्ये लक्षात येईल। आता ज्या स्लीव्ज आहेत त्या स्लीव्ज मी सरळ भाग सरळवरती अशा एकावर एक ठेवून घेतल्या आणि शॉर्ट स्लीव्ज आपण कट केलेली आहे तर ती शॉर्टच घ्यायची। हवं तुम्हाला एल्बोपर्यंत घ्यायची असेल तर जेवढी असेल तेवढी सुद्धा तुम्ही घेऊ शकता, पण ही कस्टमरला शॉर्टच हवी होती। सो मी इथे मध्ये नॉच दिला, सेंटर काढला आणि सेंटरचं जे डिझाईन होतं ते सेंटरवरती ठेवलं। आणि ज्या साईडला इथे थोडंसं मला जोड द्यावा लागणार होता, एक साईडला बाही कमी पडत होती, तर तो जोड जो आहे तो मी पाठीमागच्या भागाला येईल ह्या पद्धतीने मी प्रयत्न केले। आणि जिथे बाही कमी पडत होती तो तिथला पाठीमागचा भाग मी तिथे घेतला। तर इथे हवी तेवढी उंची तुम्ही ब्लाऊज स्लीवची बाहीची ठेवू शकता। आता मी बघा बाही कशी ठेवली, त्याच्या खाली अर्धा इंच मार्जिन सोडून मी व्यवस्थित कट केलं कारण आपलं हे असं अर्धा इंच खाली सरकणार आहे कारण बॉटम साईडला आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन द्यायचं आहे, म्हणजे ती लेस बरोबर आपली कट टू कट जोडली जाणार आहे। आणि वरती अर्धा इंच मार्जिन सोडून मी कटिंग करून घेतलं आणि पलीकडच्या बाजूला इथे थोडंसं कमी पडतंय सो तिथे मी थोडंसं फॅब्रिक ठेवलं आणि अशा पद्धतीने हे आपलं कटिंग झालेलं आहे रेडी। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ, थोडी वेगळी ट्रिक मी तुमच्याशी शेअर केलेली आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, त्याचबरोबर इतरांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा। चला पुढच्या याच्या स्टिचिंगच्या पार्टमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत, तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या।